राम सातपुते आपण ज्या मतदारसंघात निवडून येताना तो राखीव आहे, आणि तो राखीव कोणामुळे माहिती आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे। मागासवर्गीय हो हो, मी दलित आहे, मी हिंदू दलित आहे, माझ्या बाप्पांनी चपला शिवल्या त्याचा मला अभिमान आहे। तुम्ही ज्या सनातन धर्माबद्दल बोलत होता तो धर्म असता तर तुम्ही त्या चाकरी करत सापडले असते तिथे, तुम्ही ते आमदार म्हणून आले नसते। मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं म्हणून मी आमदार आहे, मला यांच्या पक्षाच्या शरद पवारने आरक्षण नाही दिलं। आता जाता जाता मी कंक्लूड करतोय, माझ्या विरुद्ध राम सातपुते सर्वात जास्त जोरात बोलत होते। राम सातपुते कुठे आहेत ना? राम सातपुते आपण ज्या मतदारसंघात निवडून येताना तो राखीव आहे, आणि तो राखीव कोणामुळे माहितीये? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे। तुम्ही ज्या सनातन धर्माबद्दल बोलत होता तो धर्म असता तर तुम्ही त्या चाकरी करत सापडले असते तिथे, तुम्ही इथे आमदार म्हणून आले नसते। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, चला भास्कर जाधव घ्या, भास्कर जाधव, भास्कर जाधव, भास्कर जाधव, राम तुम्हाला देतो, भास्कर जाधव ना सुरू करू द्या, भास्कर जाधव, चला भास्कर जाधव, सन्माननीय, मी देतो, मी देतो, मी देतो, अध्यक्ष महोदय देतो ना, देतो, जितेंद्र आव्हाड ऐका ऐका, हा चला ते तपासून रेकॉर्ड वरन काढू, तपासून रेकॉर्ड वरन काढू, भास्कर जाधव। सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी देतो ना, देतो ना, त्याचा नंबर आहे त्याने बोलायचा। भास्करराव त्याने बोलू द्या, राम सातपुते बोला। अध्यक्ष महोदय, मला या ठिकाणी जितेंद्र आव्हाड अशा पद्धतीने हिनवतायत एक दलित आमदार म्हणून, हे चुकीचं अध्यक्ष महोदय। मागासवर्गीय हो हो, मी दलित आहे, मी हिंदू दलित आहे, माझ्या बाप्पांनी चपला शिवल्या त्याचा मला अभिमान आहे। आणि अजून एक सांगतो हो, मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं म्हणून मी आमदार आहे, मला यांच्या पक्षाच्या शरद पवारने आरक्षण नाही दिलेलं। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय हो, अध्यक्ष महोदय मला अभिमान आहे, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय मला या ठिकाणी, अध्यक्ष महोदय मला मला अभिमान आहे हो, मी हिंदू दलित आहे, अध्यक्ष महोदय मला अभिमान आहे, मी सनातन हिंदू धर्मात जन्म घेतलाय, याचा मला अभिमान आहे। चाकरी करत असतील अध्यक्ष महोदय, मला यांनी शिकवायची गरज नाहीये, मला शिकवायची गरज नाहीये, हिंदू रेकॉर्ड वरनं काढण्यासारख्या गोष्टी मला म्हणून रेकॉर्ड वरनं काढण्यासारख्या गोष्टी असेल ते आमदाराचा जागेवर बसा। राम जितेंद्र आव्हाड जाधव सुरू करा, भास्कर जाधव सुरू करा, सन्माननीय जागेवर बसा प्लीज, मी त्या रेकॉर्डवर रेकॉर्डवरनं काढायला सांगतो, रेकॉर्डवरनं काढायला सांगतो, चुकीच्या गोष्टी रेकॉर्डवरनं काढायला सांगतो, रेकॉर्डवरनं हा काय पण बोलतो ना, आपण आपण काय पण बोलतो ना, नाही नाही असं नाही चालत, मग मी खाली गेल्यावर झंझट कसा जाऊ द्या, चला हा काही बोलणार तर कसं चालेल, चला